नाही मी असं नव्हतं म्हटलं की ते भेटत होते, मी म्हटलं होतं ते हुडी लावून गॉगल घालून मास्क घालून बाहेर जायचं. मला हे नाही माहित की ते कोणाला भेटत होते, ते शिंदे होते की अजित पवार, हे मला माहित नाही, की अशोक चव्हाण हे सुद्धा मला माहित नाही. जसं मी पण बोललेली तो जमिनी कावा होता आणि त्या पुढे काही आतल्या गोष्टी असतील तर ह्या लोकांना माहित असतील, यांची पुस्तकं येतील तेव्हा आपल्याला वाचावं लागेल. कोणाची पुस्तकं येतील? देवेंद्रजींची येतील किंवा अजित पवारजींची येतील, खूप काही यांच्या जीवनात आहे ना सांगण्याला. मला वाटतं जर आपण काय म्हणतात फॅमिली जे नेपोटिझम आहे, जात फॅमिली वाद जर दूर ठेवला तर शिंदेच खरे उत्तरदायित्व त्यांच्यात होतं ते पुढे नेण्याचं शिवसेना, आणि आता ते नेत आहेत याची मला खुशी. ज्या दिवशी ते विरोधी पक्षनेते झाले तेव्हा ते पुन्हा आलेलेच होते. पुन्हा कशासाठी यायचं होतं? तुमच्या सेवेसाठी. ते तर त्याच दिवशी आले, तर ते आता पुन्हा आलेले आहेत पुढच्याच दिवशी, ज्या दिवशी त्यांनी हे म्हटलं, आणि ते आता पुन्हा राहतीलच, जन्मभर त्यातच राहतील. हे कोणाला पद म्हणजे गार्डियन मिनिस्टर तिथे बनणं किंवा लोकसभा लढणं हे सगळं यांच्या इंटरनल गोष्टी आहेत. मला इतकं माहित आहे देवेंद्रजींची जन्मभूमी कर्मभूमी नागपूर आहे, तर तिथनं इतक्या लवकर तर त्यांची नाळ सुटू नये.